यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपट मागे नाहीत. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान बारडो या सिनेमाने मिळवला आहे. मकरंद देशपांडे, अंजली पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाच्या पार्श्वगायनाचा सुद्धा मान सावनी रवींद्र हिला मिळाला आहे. दशावतारात काम करणाऱ्या कलाकारांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या पिकासो सिनेमाची सुद्धा दखल घेतली गेली आहे. अभिजित वारंग यांचा हा सिनेमा असून प्रसादोक मुख्य भूमिकेत दिसत आहेत. साऊंड डिझायनिंग साठी अक्षय इंडीकरच्या त्रिज्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मंदार कमलापूर यांनी हा पुरस्कार मिळाला आहे. खिसा या लघुपटाला नॉन फीचर शॉर्ट फिल्म हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कैलास वाघमारे यांनी लेखनाची धुरा सांभाळली आहे तर राज मोरे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं कमळ हे कोकणी सिनेमा काजोरला मिळालं आहे. पंगा आणि मणिकर्णिका द क्वीन ऑफ झासी या दोन सिनेमांसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा मान कंगना रनौतला मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्याचे मानकरी दोन अभिनेते ठरले मनोज वाजपेयी भोसले या सिनेमासाठी तर धनुषला असुरन या तमिळ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.